ना कालच्या दिवशी मी तेच आपल्याला सांगितलं की खडसे साहेबांना काल महाराष्ट्रभर फिरत होते, ते आज त्यांच्यासाठी एखादा ज्युनियर आमदार आणावा लागतोय, त्याचा प्रचार करायला लागतोय. प्रवक्ता बिवक्ता काय ते त्यांची स्वतःची काय किंमत राहिली ते तुम्ही दूध संघात पाहून घेतलेली आहे. दूध संघामध्ये मतदारांनी सपशेलतेनं नाकारलेलं आहे, सपाटून तोडाला पडले. कोल्याहून गावरा आला पहिले ते सांग मला, तू अकोल्याहून इथं का आला? चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्यातला मतदारसंघ आहे, ते निवडून आल्यानंतर त्यांचा सत्काराच्या कार्यक्रमात त्यांनी सहज बोललेले आहे. प्रचाराची सभा नव्हती, ते निवडून आल्यावर पुऱ्या घराने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला मंगेश चव्हाण साहेबांचा. तू तिथून का आला? हा तुमचं काय संबंध आला? आपली ग्रामपंचायत पहिला पहा, ग्रामपंचायत मध्ये दिवे लावा आणि मग मुक्ताईनगर मध्ये आपल्याला काय करता येईल ते सांगा. पहिल्यांदर ग्रामपंचायतचं पहा, तुमच्या पक्षाचे लोक तुमच्या टक्केकारीची घोषणा करताय. मी याच्यापूर्वी पण सांगितलं, 50 कोके सबकुच ओके म्हणता ना, तर तुम्ही जाऊ द्या. तुम्ही किरकोळ कारकोळ लोक आहे, तुमच्या पक्षाच्या मेन नेत्यांना सांगा चंद्रकांत पाटलाची नार्को अनालिसिस करा. त्या नार्को अनालिसिस मध्ये सत्य सगळ्या जनतेसमोर येऊन जाईल, महाराष्ट्रासमोर येऊन जाईल. सर्वसामान्य कार्यकर्त्याचे सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार झालाय दुखतंय, सत्ता गेली हे दुखतंय, सत्तेमधून आपले जे घराने शाही चालत होती ते गेली हे दुखतंय. त्याच्यामुळे बदनामी करायची, काही पण बोलायचं या गोष्टीला कुठेतरी मला असं वाटतं की तुम्हाला साक्षीदार पाहिजे. नाहीये तुमच्याकडे, चला मी स्वतः चंद्रकांत पाटील कोणत्याही स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की मी स्वतः माझ्या स्वतःच्या नार्को अनालिसिस चाचणीसाठी तयार आहे. फक्त लोक तुमचे द्या, नाही तर उद्या सांगाल की सत्तेतले होते म्हणून नार्को अनालिसिस बोगस झाली. नार्को अनालिसिस करताना तज्ज्ञ लोक तुमचे द्या, नार्को अनालिसिस करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ, तुमची कुवत महाराष्ट्रात समजून जाऊ द्या. 15 वर्ष सत्तेत तुम्ही घालवल्यानंतर 15 वर्षामध्ये धरणात मुतायला लागले होते तुम्ही, त्याची स्थिती तुमची होती. तुम्ही काय लोकांवर बोलताय, काय विकास साधला तुम्ही म्हणून तुमच्या हातून सत्ता गेली. आज नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देशाला खूप चांगला पर्याय मिळालेला आहे, शिंदे फडणवीसच्या माध्यमातून राज्याला चांगला पर्याय मिळालेला आहे. पण याच्यामध्ये काहीतरी वेगळं राजकारण करायचं, उकरत बसायचं आणि विकासाचं राजकारण दाबायचं, सर्वसामान्य माणूस आता हुशार झाला आहे. त्याच्यामुळे ही पब्लिक आहे, हे सब जाणती आहे. हे 50 कोटी वगैरे बोलू नका, आणि मिटकरीला म्हणा तुझ्याच मतदारसंघातले, तुझ्याच तालुक्यातले, तुझ्याच पक्षाचे लोक तुझ्या टक्केवारीचा आरोप करता, पहिला तू ते सांभाळ, मग बाकीच्या लोकांना बोल. इकडून तिकडून जाऊ नको. प्रवक्ता म्हणून एका ठिकाणी बसून कार्यकर्ता पण पहिल्यांदा आम्ही शिवसेनेच्या भारतीय विद्यासेनेपासून तर कार्यकर्ते होऊन इथपर्यंत आलेलो आहे. कोणता राजकीय वारस नव्हता, नाटकात काम करू आलेलो नाही आहे. त्यामुळे खडसे साहेबांचा तो केविलवाना प्रयत्न की एखादा नवीन कार्यकर्ता आणायचा, त्याच्या माध्यमातून मुक्ताईनगरतर्फे पुऱ्या ग्रामपंचायतीची प्रचार करायचा आणि इथे बसायचं आणि रक्षाताईंचा प्रचार करायचा. भाजपचं मध्येही गेले तर ते अमित शहांकडे ते आता फडणवीस विचारतो मी साहेबांना, खडके साहेबांना की खरंच काय चाललंय का.